श्री स्वामी समर्थ आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधीराज योगीराज जगाचे चालक मालक पालक श्री स्वामी समर्थ महाराज यांना त्रिवार वंदन करते। श्री स्वामी समर्थ महाराज तुमच्या सर्वांच्या चांगल्या इच्छा पूर्ण करो, तुमच्या सर्वांच्या हातून नेहमी चांगले कर्म घडावे हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना। चातुर्मास चालू झालेला आहे हे सर्वांना माहिती आहे, तर आपल्याला महाविष्णूची म्हणजेच विष्णूची पूजा करायची आहे। या चार महिन्यात जर आपण विष्णूची पूजा केलीत तर आपल्यासाठी अधिक पुण्यदायी व फलदायी असेल। भगवान महाविष्णू श्री सागरात शेषशयेवर या चार महिने निद्राधीन होत असतात, म्हणून या दिवसांना चातुर्मास असं म्हटलं जातं। या चार महिन्यामध्ये आपण विविध सेवा करून अधिक पुण्य प्राप्त करू शकतो। देवाची पूजा का करायची, तर आपण जास्तीत जास्त पूजा केल्याने आपल्याला जास्तीत जास्त फळ भेटत असतं। देवाची कुठलीही केलेली सेवा कधीही वाया जात नाही, ती कधी ना कधी आपल्या कामीच येत असते। आपलं कुठं काही थोडंसं नुकसान होणार असेल किंवा कुठलं संकट येणार असेल, तर आपण केलेल्या पूजेच्या सेवेमुळं ते संकट काय होत असतं टळून जात असतं। त्यासाठी आपण नवनवीन सेवा करायच्या आहेत, महाविष्णूची आपल्याला पूजा करायची आहे। महाविष्णूची पूजा आपल्याला कोणता फोटो घ्यायचा आहे? श्री विष्णूचा चक्र गदा कमळ व पायाजवळ लक्ष्मी असा शेषशयेवर निजलेला फोटो आपल्याला पूजा करायचा आहे। आणि विष्णूला दररोज 11, 21, 51, 108, 1008 जितक्या होतील तेवढा श्री विष्णूचा जप मी तुम्हाला सांगणार आहे। जर तुम्हाला विष्णू सहस्त्रनाम येत असेल तर तुम्ही विष्णू सहस्त्रनाम पण वाचू शकता। विष्णू सहस्त्रनाम जर येत नसेल, विष्णू सहस्त्रनाम वाचण्यासाठी आपल्याला खूप वेळ लागतो, अर्धा पाऊण तास तरी लागतो आपल्याला वाचण्यासाठी। हा मंत्र पण थोडासा अवघडच आहे, पण दररोज तुम्ही नियमित जर हा मंत्र म्हटलात तर तुम्हाला त्याचा सराव नक्कीच होईल। त्यासाठी तुम्हाला जर शक्य होत असेल तर तुम्ही हा मंत्र दररोज 11, 21, 108, 51, 1008 जेवढं काही तुम्हाला शक्य होईल तेवढं करत चला। आणि मंत्र म्हणत म्हणत तुम्हाला जर भेटत असतील तर विष्णूला तुळशीपत्र व्हा, मंजुळा व्हा, दररोज श्री विष्णूला तुम्ही गोडाचा नैवेद्य दाखवा आणि नियमाने 4 महिने तुम्ही विष्णूची सेवा करा। बघा, तुमच्या घरी लक्ष्मी पण प्राप्त होईलच, त्याचबरोबर तुमच्या काही ज्या काही छोट्या मोठ्या समस्या आहेत त्यासुद्धा समस्या निराकरण होतील। त्यासाठी तुम्ही विष्णूची सेवा या 4 महिन्यामध्ये करायची आहे। विष्णूचा कुठला मंत्र आहे तो बघा, मी तुम्हाला 11 वेळा हा मंत्र म्हणून दाखवणार आहे आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा लिहून देणार आहे, तुम्ही तिथून लिहून घ्यायचा आहे। आणि 4 महिने नियमित 11, 21, 108 जेवढं काही तुम्हाला शक्य आहे तेवढं तुम्ही म्हणायचं आहे। बघा कुठला मंत्र आहे, ओम नमो सत्वनंताय सहस्त्रमूर्तेय सहस्त्रपादा शिशिरो भावे सहस्त्रनामे पुरुषाय शाश्वते सहस्त्रकोटी युगधारणे नमहा। ओम नमो सत्वनंताय सहस्त्रमूर्तेय सहस्त्रपादा शिशिरो भावे सहस्त्रनामे पुरुषाय शाश्वते सहस्त्रकोटी युगधारणे नमहा। ओम नमो सत्वनंताय सहस्त्रमूर्तेय सहस्त्रपादा शिशिरो भावे सहस्त्रनामे पुरुषाय शाश्वते सहस्त्रकोटी युगधारणे नमहा। ओम नमो सत्वनंताय सहस्त्रमूर्तेय सहस्त्रपादा शिशिरो भावे सहस्त्रनामे पुरुषाय शाश्वते सहस्त्रकोटी युगधारणे नमहा। ओम नमो सत्वनंताय सहस्त्रमूर्तेय सहस्त्रपादा शिशिरो भावे सहस्त्रनामे पुरुषाय शाश्वते सहस्त्रकोटी युगधारणे नमहा। ओम नमो सत्वनंताय सहस्त्रमूर्तेय सहस्त्रपादा शिशिरो भावे सहस्त्रनामे पुरुषाय शाश्वते सहस्त्रकोटी युगधारणे नमहा। ओम नमो सत्वनंताय सहस्त्रमूर्तेय सहस्त्रपादा शिशिरो भावे सहस्त्रनामे पुरुषाय शाश्वते सहस्त्रकोटी युगधारणे नमहा। ओम नमो सत्वनंताय सहस्त्रमूर्तेय सहस्त्रपादा शिशिरो भावे सहस्त्रनामे पुरुषाय शाश्वते सहस्त्रकोटी युगधारणे नमहा। ओम नमो सत्वनंताय सहस्त्रमूर्तेय सहस्त्रपादा शिशिरो भावे सहस्त्रनामे पुरुषाय शाश्वते सहस्त्रकोटी युगधारणे नमहा। ओम नमो सत्वनंताय सहस्त्रमूर्तेय सहस्त्रपादा शिशिरो भावे सहस्त्रनामे पुरुषाय शाश्वते सहस्त्रकोटी युगधारणे नमहा। ओम नमो सत्वनंताय सहस्त्रमूर्तेय सहस्त्रपादा शिशिरो भावे सहस्त्रनामे पुरुषाय शाश्वते सहस्त्रकोटी युगधारणे नमहा। अशा प्रकारे मी तुम्हाला 11 वेळा विष्णूचा मंत्र म्हणून दाखवलेला आहे, तुम्ही पण 11, 21 जेवढं काही तुम्हाला शक्य होईल तेवढ्या वेळेस तुम्ही हा मंत्र म्हणायचा आहे। आणि जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका, जवळ बेल आयकनचं बटन आहे ते पण दाबायला विसरू नका। यामुळे काय होईल, जे मी तुम्हाला नवनवीन व्हिडिओ करत आहे ते तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचतील। आणि आजचा व्हिडिओ जर आवडला तर कमेंटमध्ये श्री